हॅलो फ्रेंड, तुमचं सर्वांच्या आपल्या केमिस्ट्री स्टडीमध्ये स्वागत आहे. आज आपण न्यूक्लिअर केमिस्ट्री चॅप्टर बघत होतो, त्याच्यापैकी आपण मोस्ट ऑफ करून जवळजवळ सगळेच पॉईंट जे पण विचारलेले आहेत क्वेश्चन पेपरमध्ये ते सगळे कवर केले आहेत. देन आज आपण बघणार आहेत ॲप्लिकेशन ऑफ द रेडिओ इसोटोप इन अदर फील्ड. अदर फील्डमध्ये कसा यूज होतो ते बघणार आहेत, कारण की तुम्ही मागच्या टॉपिकमध्ये बघितली ट्रेसर टेक्निक बघितलेलं रेडिओ इसोटोप म्हणजे ॲप्लिकेशन ऑफ द ट्रेसर टेक्निक बघितलं, तर त्याच्यामध्ये मोस्ट ऑफ करून कशाप्रकारे म्हणजे कशाकशात यूज होतो आहे ते बघणार आहेत आपण. ठीक आहे, चला आता आपण स्टार्ट करूया. स्टार्ट करण्याच्या आधी जर तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं असेल प्लीज सबस्क्राईब करा, आणि तुम्हाला काही क्युरीज असेल तर मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आता बघा, ॲप्लिकेशन मोस्ट ऑफ करून सगळ्याच गोष्टींमध्ये याचा यूज होतो आहे रेडिओ आयसोटोपचा, कारण की आपण आयसोटोप बनवले आहेत म्हणजे त्यांचा तर मोस्ट ऑफ करून म्हणजे इंडस्ट्रीमध्ये होतो, केमिकल रिसर्चमध्ये होतो, मेडिकल सायन्समध्ये होतो, इंडस्ट्री ॲग्रिकल्चर, जिओलॉजी, आर्कोलॉजी, एज डिटर्मिनेशन. एज डिटर्मिनेशन हा टॉपिक आहे की नाही आय डोंट नो तुम्हाला पेपरला, ओके सिलेबसला. याच्यामध्ये तुम्हाला कार्बन 14 म्हणजे डेटिंग वगैरे ते याच्यामध्ये सगळं पार्ट. ठीक आहे, आणि की आणखी त्याचे ॲप्लिकेशन की ॲप्लिकेशन ऑफ द रेडिओ आयसोटोप इन द सायकोकेमिकल रिसर्च म्हणजे रिसर्चमध्ये कशाप्रकारे होतो ते दिलं आहे, की सोलुबिलिटी ऑफ द स्प्रिंगली म्हणजे याच्यामध्ये मोस्ट ऑफ कोण सर्फेस केमिस्ट्रीमध्ये याचा यूज होतो, म्हणजे एरिया म्हणजे पावडर म्हणजे तुम्ही ते कॅल्क्युलेशन करून याचा यू म्हणजे आपण ते सगळं प्रिसिपिटेट वगैरे म्हणजे जस्ट एक प्रकारे तुम्ही टायट्रेशन वगैरे करतो ना त्या प्रकारे याचा यूज होतो. ठीक आहे, सर्फेस एरिया ऑफ द पावडर ऑर प्रिसिपिटेट. आणखी त्याचा यूज की ॲग्रिकल्चरमध्ये कशामध्ये होतो, की ऑप्टिमम यूज ऑफ द फर्टिलायझर अँड जेनेटिक इंजिनिअरिंग फॉर द क्रॉप इम्प्रूव्हमेंट, कंट्रोल ऑफ द प्रोड्युस इन्सेक्ट, या सगळ्यांमध्ये याचा यूज होतो. तुम्हाला जर स्पेसिफिक फक्त एवढंच विचारलं गेलं की ॲप्लिकेशन ऑफ द रेडिओ आयसोटोप, तर तुम्ही कुठला पण याच्यापैकी तुम्ही राईट डाऊन करू शकता की ॲप्लिकेशन कुठले कुठले आहेत. पण तुम्हाला जर स्पेसिफिक विचार लागला, स्पेसिफिक म्हणजे जस्ट विचारलं की ॲग्रिकल्चरमध्ये सांगा किंवा की रिसर्चमध्ये सांगा किंवा केमिकल रिॲक्शनमध्ये सांगा, ओके तर तुम्ही अशा वेळेस काय करणार, तुम्हाला हे 3-3 मार्क्सला आहे तर तुम्हाला एकदम सिंपल याच्यावर आपण स्टडी करून घेऊयात. आता बघा, तुम्हाला विचारलेला क्वेश्चन असा विचारला, डिस्कस द ॲप्लिकेशन ऑफ द ट्रेसर टेक्निक इन रिॲक्शन मेकॅनिझम. ठीक आहे, तुम्हाला दिसते की नाही आय डोंट नो. आता बघा, एवढं झालं. आता तुम्ही आन्सर म्हणजे काय लिहिणार की केमिकल ॲप्लिकेशन. केमिकल ॲप्लिकेशनमध्ये कसा यूज होतो, इस्टरिफिकेशन म्हणजे फॉर्मेशन ऑफ द इस्टर. इस्टरमध्ये कसा यूज होतो ते बघायचं आपल्याला. आता बघा, तुम्ही रिॲक्शन करणार आहेत ॲसिड आणि अल्कोहोलची जर केला तर तुम्हाला काय मिळणार आहे, इस्टर टाईप मिळणार आहे. ठीक आहे, आता पण हे तर तुम्ही रिॲक्शनमध्ये करू शकतात, बरोबर की नाही. ॲसिड ॲज वेल अल्कोहोल बोथ कंटेन द ओ एच ग्रुप. आता बघा, दोघांमध्ये सेम काय आहे की तुम्हाला म्हणजे फाइंड आउट करण्यासाठी ओ एच ग्रुप कुठला ओ एच ग्रुप तुम्हाला वॉटर देतो आहे हे तुम्हाला फाइंड आउट करणं डिफिकल्ट आहे, कारण की काय झालं आहे ॲसिड. आता ॲसिडची रिॲक्शन तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, ॲसिडचा जसं फॉर्म्युला काय सांगू शकता तुम्ही, RCOOH, बरोबर ना, हा तुमचा ॲसिड झाला. आणि अल्कोहोल म्हणजे काय, तुमचं जसं एक प्रकारचं म्हणजे OHR म्हणजे अल्कोहोल, कुठला तरी अल्कोहोल ग्रुप असणार आहे. ठीक आहे, आता बघा याच्यामध्ये पण OH, याच्यामध्ये पण OH. आता कुठला OH तुम्हाला वॉटर मॉलिक्यूल देणारे, बरोबर, कारण की दोघांमध्ये तर वॉटर आहे प्रेझेंट, तर अशा वेळेस काय होणार. तर त्याच्यासाठी आपल्याला काय करणार आहे, आपण सिम्पल म्हणजे आयसोटोप घेतोय म्हणजे लेबलिंग करून घेणार. ट्रेसर टेक्निक म्हणजे तेच म्हटलं की तुम्ही टॅग करता किंवा लेबल करताय, बरोबर ना. आता बघा, याच्यापैकी तुम्हाला म्हणजे इझी जाईल की तुम्हाला वॉटर कोणता मॉलिक्यूल देतोय. आता बघा, ॲसिड घेतले, ॲसिडसोबत बघा नंबरिंग दिली 18, तुम्ही जो अल्कोहोल घेताय त्याच्यात, आणि जड घेऊ तुम्हाला कुठला देतोय बघा 18, हा तुम्हाला जो म्हणजे अल्कोहोलिक जो ग्रुपचा आहे तो ऑक्सिजन तुम्हाला वॉटर मॉलिक्यूल देतो. सेकंड वन थिंग म्हणजे तुम्ही दोघी पण टाईप आपण करून बघितलं, एकदा हा ओ घेतला एकदा हा ओ घेतला. ठीक आहे, दोघी रिॲक्शन सेम आहे फक्त थोड्याफार प्रमाणात डिफरंट आहे. ठीक आहे, द स्टडी ऑफ द प्रोडक्ट विच शो द ऑक्सिजन इज फाउंड इन द इस्टर आणि नॉट इन वॉटर, म्हणजे तुम्हाला जे आता मी मगाशी बोलली तेच. ठीक आहे, आता तुम्ही असे नंबर ऑफ एक्झाम्पल तुम्ही सॉल्व करू शकता. तुम्हाला जर नंबर ऑफ एक्झाम्पल म्हणजे सॉल्व करायला, आता बघा जसं तुम्ही बेंजोइक ॲसिड घेतला आणि त्याची रिॲक्शन मिथोनॉलसोबत केली आणि जसं तुम्हाला तुम्हाला रिॲक्शन वेगळेमध्ये दिसणार. ठीक आहे, आता डिकॉम्पोजिशन ऑफ H2O2 किंवा MnO2 घेतली तर रिॲक्शनमध्ये, आता याच्यामध्ये पण सेम आहे की ऑक्सिजन तुम्ही कुठला घेणार आहे, नंबरिंग केले असणार लेबल विथ द, जर तुम्हाला ते कसं जाईल ॲनालाइज करण्यासाठी सिम्पल जाईल, बरोबर की नाही, म्हणजे डिफिकल्ट होणार नाही. आता तुम्ही हे ट्रेसर टेक्निकने तुम्ही यूज करताय. ठीक आहे, आता सिम्पल तुम्ही MnO2चं जसं रिॲक्शन H2O2 सोबत करणार, बघा इथं लेबलिंग दिलं आहे म्हणून तर तुम्हाला इझिली फाइंड आउट करण्यासाठी म्हणजे वॉटर मॉलिक्यूल कोण देते तुम्हाला इझिली फाइंड आउट होणार आहे. ठीक आहे, किंवा आणखी एक एक्झाम्पल की एअर ऑक्सिडेशन ऑफ द कोबाल्ट कॅटलिस्ट बाय द MnO2 रिॲक्शन, आपण दोघी साईडने तुम्ही सॉल्व करून बघितलं आहे. ठीक आहे, सगळ्या ठिकाणी तेच एक्सप्लेनेशन आहे की तुम्ही काय करताय रिॲक्शन मेकॅनिझममध्ये. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला काय देतं हायड्रोलिसिस ऑफ द इस्टर पण राहिलं. आता मागाशीच बघितलं आपण इस्टर घेतला आहे आणि जसं वॉटर मॉलिक्यूल घेतलं आहे, आता तुम्हाला कशी रिॲक्शन मिळणार आहे ते तुम्ही फाइंड आउट केले. ठीक आहे, दोघी प्रकार केले, एकदा हा ऑक्सिजन घेतला नंतर तुम्ही हा ऑक्सिजन घेणार आणि जसं तुम्ही रिॲक्शन मेकॅनिझम सॉल्व करणार. ठीक आहे, हे बघा
या टाईपने एकदा तुम्ही हा ऑक्सिजन घेतला होता, नंतर आता हा ऑक्सिजन, म्हणजे लेबल करणं म्हणजे तुम्हाला इझिली जाईल. ठीक आहे, आता बघा स्प्रिडल का रिॲक्शनमध्ये पण तुमचा याच्यामध्ये रेडिओ आयसोटोपचा खूप मोठा प्रकार आहे, रिॲक्शन मेकॅनिझममध्ये यूज होतो. बघा असायलेशन आणि अल्कलेशन रिॲक्शन टेक्स प्लेस इन द अनहायड्रस एसिथ्रिक अँड, त्यालाच तुम्ही काय म्हणता स्प्रिडल का रिॲक्शन म्हणतात. बरोबर की नाही? आता याच्यामध्ये बघा जस्ट रिॲक्शन बघितलं तुम्ही, प्रेझेन्स ऑफ द बेंजिन इन प्रेझेन्स ऑफ द एसिथ्रिक. आता बेंजिनसोबत तुम्ही ॲसिड क्लोराईडची रिॲक्शन करणार अनहायड्रस एसिथ्रिक सोबत, आणि जस्ट तुम्हाला काय टोलीन मिळणार आणि एसीएल. ठीक आहे, अथवा असायलेशन ऑफ द क्लोरोबेंजिन सोबत जर केली, म्हणजे हा जस्ट रेडिओ ऍक्टिव्ह एलिमेंट आहे. तुम्ही काय करा आयसोटोप म्हणजे जस्ट स्टार, म्हणजे तुम्ही काय म्हणू शकता कुठल्या रेशोने तुम्हाला देतो आहे इन्व्हेस्टिगेशन ऑफ द एसीएल इज फाउंड इन 3S1 द एंड ऑफ द रिॲक्शन. ठीक आहे, आता बघा क्लोरोबेंजिन सोबत रिॲक्शन केली जस्ट, ह्या प्रकारे तुम्हाला मेकॅनिझम सॉल्व करून तुम्ही सांगू शकतात की तुम्ही रिॲक्शन मेकॅनिझममध्ये कशा, म्हणजे हे मोस्ट ऑफ करून तुम्हाला कशामध्ये होतं, इंडस्ट्रीमध्ये यूज होतो याच्यावाला रेडिओचा. तुम्हाला सिंपल थिंग म्हणजे इंडस्ट्रीमध्ये यूज होतो या केमिकल रिॲक्शन. ठीक आहे, आता बघा याच्या पुढे काय, तुम्ही एल सी एल थ्री इन द रेशो ऑफ द काय सांगितलं आहे, कितीचा रेशो देतो आहे 3S1 इन द इन द करंट मेकॅनिझम. ठीक आहे, आता बघा पुढचा आहे तुमचा आला, तुम्हाला सिंपल ॲग्रिकल्चरमध्ये कसा यूज होतो ते बघून घेऊयात आपण. ॲग्रिकल्चरमध्ये म्हणजे तुम्हाला मी आधीच सांगितलं की ऑप्टिमम म्हणजे फर्टिलायझरमध्ये तुम्ही सांगू शकतात की आता बघा तुम्ही कॅल्शियम यूज करता, ट्रेसर यूज इन द ट्रेसर मेडिकल, म्हणजे ट्रेसर म्हणजे काय सांगितलं की लेबल, म्हणजे तुम्ही आयसोटोप तयार केला आहे एक प्रकारचा. ठीक आहे, आणि त्याचा यूज करतो आहे की हॅव टू बी प्लांट, म्हणजे प्लांट कॅल्शियम ऑफ द सॉईल, म्हणजे सॉईलमध्ये हे तुम्हाला सर्वच माहिती की कॅल्शियम फ्रॉम द सॉईल इन द सेम कॅल्शियम ऑक्साईड कॅल्शियम कार्बोनेट इन द ॲसिडिक इन द सॉईल, हाव इर द अपटेक इन द कॅल्शियम लेस दॅन द कॅल्शियम प्रेझेंट इन द कॅल्शियम सो द सॉईल इज ॲसिडिक. म्हणजे एक प्रकारे काय करत आहे की फॉस्फेट जे असणारे प्रेझेंट म्हणजे फर्टिलायझरचं काम करतात, शूड बी द नो अँड द नीड इन द ॲड, म्हणजे ते तुम्ही म्हणजे जस्ट प्लांट ग्रोथिंगसाठी तुम्हाला इम्पॉर्टंट हे. ठीक आहे, त्याचा जीव तुम्ही कसा करतो आहे की तुम्ही म्हणजे हा जो आयसोटोप घेतले म्हणजे जे पण आयसोटोप घेतला त्याचे यूज करणार तुम्ही. ठीक आहे, म्हणजे अगेन द स्टेज ऑफ द ग्रोथ ऑफ द प्लांट, म्हणजे ग्रोथ ऑफ द प्लांट ऑफ द ऑप्टिमम द स्टडी ऑफ द अमोनियम फॉस्फेट इज लेबल स्पेसिफिक ॲक्टिव्हिटी. ठीक आहे, तेच सांगितलं आहे की तुम्ही जस्ट त्याच्यामध्ये काय द रीच ऑफ द फर्स्ट इज लोअर पार्ट ऑफ द प्लांट दॅन अप्पर पार्ट ब्रांच लिव्ज द टेक इन द प्लांट ऑफ द डिटरमाइन द मेजरमेंट डिफरन्स बिटवीन द नॅचरल फॉस्फरस प्रेझेंट इन द सॉईल, म्हणजे काय करणार एक प्रकारचे ग्रोथ करण्याचं काम करणार आहे. ठीक आहे, आता जेनेटिक इंजिनिअरिंगमध्ये पण क्रॉप प्लांटचा कसा यूज होतो की याचा यूज होतो की फ्रिक्वेन्सी ऑफ द म्युच्युअल इन्क्रीज बाय द एक्सपोजर इन द सीड म्हणजे इन्क्रीज इन द एक्सपोजर अँड अदर पार्ट ऑफ द हायर डोस ऑफ द रेडिएशन इज जनरली सोर्स हॅविंग द एवढ्या प्रमाणात जर डोस आहे तर त्याचा साईड इफेक्ट पण होऊ शकतो, म्हणजे प्लांटची जर तुम्ही हे पण म्हणू शकता की डाय पण होऊ शकतात. ठीक आहे, 1 to 50 ग्राय म्हणजेच काय, जी वाय म्हणजेच काय, ग्रे युनिट ऑफ द डोस म्हणू शकता. ठीक आहे, आता याचं मोस्ट ऑफ करून नवीन टेक्निकनुसार त्याचा यूज केला जातो आहे. ओके, देन कंट्रोल ऑफ द प्रिडेटरी इन्सेक्ट, आता याच्यामध्ये कसं होतं की तुमचं पेस्टिसाईड वगैरे असतात सम कंट्रोल ऑफ द प्रिडेटर, म्हणजे याच्याने तुम्ही त्याला ग्रोथ पण म्हणजे तुम्ही ग्रोथ वाढवू शकतात आणि जसं जे पण इन्सेक्ट वगैरे असतात त्याच्यावर तुम्ही काय करू शकतात एक प्रकारे, म्हणजे ते हे करू शकतात किल करू शकतात. बरोबर की नाही? तेच इथं राईट डाऊन केलं की डिपेंड ऑफ द कनेक्शन ऑफ द इन्सेक्ट ऑफ द सोल्युशन इज खूप आहे, मग त्यांनी रिॲक्शन दिले आहेत की तुम्ही ते कसं ॲड करणार, किती महिन्यासाठी किती चांगलं असणार आहे, ते सर्व इथं राईट डाऊन केलेलं आहे. ठीक आहे, आणि म्हणजे कशा प्रकारचे ते जे पण काही इन्सेक्ट असणार आहे ते जसं आता ग्रीन फ्लायज फीड द नॉट्स इन सेकंड द वर्सिंग, म्हणजे त्याचं काय होणार आहे एक प्रकारचं जस जनरेशन युद्ध, म्हणजे आता तुम्ही जर चांगले जर हे यूज केले केमिकल वगैरे यूज केले तर मग आपले जे प्लांट असतात ते चांगले ग्रोथ होते, हे तर सर्वांनाच माहिती, त्याप्रकारे तुम्ही हे सांगू शकता. ठीक आहे, आणखी एक तुमचा एक मेन इम्पॉर्टंट टॉपिक म्हणजे आपण बघत होतो की रिसर्च टेक्निकमध्ये कसा यूज होतो. ठीक आहे, आता रिसर्च टेक्निकमध्ये तुम्ही सांगू शकता रेडिओ आयसोटोप इज डिटरमाइंड बाय द सायकोकेमिकल प्रॉपर्टीज ऑफ द, आता बघा टू टाईप ऑफ द सोल्युबल हे दिलेले आहेत आणि ते कशाप्रकारे तुम्ही रिसर्च टेक्निकमध्ये, म्हणजे याचा यूज तुम्हाला मोस्ट ऑफ करून सॉरी इंडस्ट्रीमध्येच किंवा आता बघा होमोजिनियस मिक्सचर आहे, सॉल्वेंट एक्स्ट्रॅक्शन असेल, प्रिसिपिटेशन असणारे, केमिकल ऑपरेशन असणारे, रेट ऑफ डिफ्युजन असणारे, म्हणजे याच्यामध्येही तुमचे मोस्ट ऑफ करून याचा यूज होतो आहे. ठीक आहे, म्हणजे हे सगळे आपल्याला मेडिकलने पण इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, आणि केमिकलने पण इम्पॉर्टंट आहे, जसं सोल्युबिलिटी ऑफ द स्प्रिंगल, आता तुम्ही इझिली म्हणू शकतात की हे जस्ट इम्पॉर्टंट आहे कशासाठी, ट्रेसर टेक्निकने कसं तुम्ही करताय की आता तुम्ही एक्झाम्पल घेतले की सोल्युबिलिटी ऑफ द ट्रीटमेंट ऑफ द PbI2. ठीक आहे, मग तुम्ही एक सोल्युशन तयार केलं आहे, स्टॉक सोल्युशन घेतलेलं आहे पोटॅशियम आयोडाईडचं आणि त्याच्यामध्ये आयोडीन जो आहे लेबल केलेला आहे,
म्हणजे आता बघा, तुम्ही जर एक्सेस नंबर ऑफ द आयरन परत ॲड करणार तर तुम्हाला काय होईल की इझिली तुम्हाला, जसं मी तुम्हाला आधी सांगितलं आपण केमिकल रिॲक्शन बघत होतो तेव्हा, की इझिली तुम्हाला म्हणजे एवढं काय काय म्हणतात त्याला, की तुम्हाला सेपरेट वगैरे करण्यासाठी एवढं डिफिकल्ट जाणार नाही, एवढं सिम्पल थिंग. ठीक आहे, विथ द डायल्युटेड सच ॲज द गिव द 10^4 इंटू, तुम्हाला दिलेलं आहे द सोल्युशन ऑफ द लीड ॲसिटेड सोल्युशन इज ॲडेड, ॲड केल्यानंतर तो प्रिसिपेट फॉर्म आणि प्रिसिपेट फॉर्म झाल्यानंतर तो पीबीआरटीचा तुम्ही तो काय राहणार, तो सेटलला राहणार आहे त्या तुमचा जो पण बीकर असणार त्याला, म्हणजे तुम्ही जसं रिॲक्शन करता असं समजा प्रिसिपेट जो तुमचा राहणार आहे बॉटमला जो राहणार आहे तो काय करणार आहे तुम्ही नंतर, मग डिस्टिल वॉटरने रिसेंट्रीफ्यूज करणार. ठीक आहे, देन त्याला वॉशिंग करणार 2-3 times ऑफ द, आणि एक्सेस ऑफ द के आय काय होऊन जाईल, जो एक्सेस अमाऊंट ऑफ द के आय असणार आहे तो काय होऊन जाईल, रिमूव्ह होऊन जाईल. देन प्रिसिपेटेड डायर आफ्टर इज द डायर, आणि नंतर मग तुम्ही डायर करणार कशाने, इन्फ्रारेड आय आर लॅम्पने. ठीक आहे, देन द स्पेसिफिक ॲल्टिट्यूड द सॅम्पल इज डिटरमाइंड होणार, हे तुम्ही फर्स्ट S1 सॅम्पल म्हणा काउंट होणार. तुम्ही जर हे प्रॅक्टिकल वगैरे केलं असेल तर तुम्हाला इझिली लक्षात येईल. ठीक आहे, देर आफ्टर द डेफिनेट अमाऊंट ऑफ द पार्ट, म्हणजे जो पण प्रिसिपिटेट असणार आहे त्याला शेक करणार डिस्टिल वॉटर इन द टेम्परेचर अबाउट टेम्परेचर किती 50°C, त्याला कूल करणार, नंतर मग सोलबिटी डिटरमाइन करणार, आणि सॅच्युरेट सोल्युशन रिमूव्ह बाय द सेंट्रीफ्यूज इन द कप इन द इन द आय आर लॅम्पने. नंतर मग तुम्हाला जे काही पण कोल्ड म्हणजे जे पण क्रिस्टल पार्टिकलमध्ये जे पण मिळणार आहे ते तुम्ही S2 म्हणणार, आणि सोलबिटी तुम्ही चेक करणार, तर तुम्हाला ह्या फॉर्म्युलाने तुम्ही चेकआउट करणार आहे. समजत आहे, तुम्ही हा फॉर्म्युला यूज करणार आहे. जेव्हा तुम्ही प्रॅक्टिकल करतात ना तेव्हा तुम्हाला इझिली लक्षात येते, हे प्रॅक्टिकलमध्ये जसं तसं तुम्हाला रिसर्च याच्यामध्ये यूज होतो आहे. ठीक आहे, आता बघा सेकंड वन. ठीक आहे, हे पावडर ऑर प्रिसिपिटेट म्हणू शकता, सर्फेस एरिया ऑफ द पावडर, याचं इम्पॉर्टंट मोस्ट ऑफ करून सर्फेस केमिस्ट्री. मी तुम्हाला आधीच म्हटलं की सर्फेस केमिस्ट्रीमध्ये याचं यूजफुल होतो, कारण की काय म्हणून द प्रोसेस सच ॲज द ॲसोशन अँड कॅटेलिसिस ॲसोटोपिक, म्हणजे तुम्हाला जसं ह्या याच्यासाठी स्टडी होतो ह्या टेक्निकचा. ठीक आहे, आता बघा तुम्ही व्हेन द प्रिसिपिटेट इज कॉन्टॅक्ट विथ द सॅच्युरेट, द प्रिसिपिटेट म्हणजे तुमचा कॉन्टॅक्ट झाला सॅच्युरेट सोल्युशनसोबत प्रिसिपिटेट, हां, तर त्या रॅपिड एक्सचेंज ऑफ द आयन बिटवीन द सर्फेस सॉलिड फेज इन द सोल्युशन, द एक्सटेंट ऑफ द एक्सचेंज डिपेंड ऑन द सर्फेस एरिया ऑफ द, तुम्ही जे पण करताय ते रॅपिडली ऑफ द मेजर इन द सोल्युशन तुम्हाला अशा प्रकारे मिळतील. म्हणजे तुम्ही इक्विलिब्रियम म्हणजे तुम्ही ॲक्टिव आउटडोअर, म्हणजे तुम्ही एक सर्फेस सर्फेसला तुम्ही घेणार आहे, आणि सेकंड वन तुम्ही काय घेणार आहे टोटल ॲक्टिव ॲटम इन द सोल्युशनमध्ये घेणार आहे. ठीक आहे, म्हणजे ॲक्टिव ॲटम तुम्ही घेतले, नंतर मग तुम्ही टोटल अमाऊंट ऑफ द सबस्टंट घेणार, म्हणजे सर्फेसवरचं पण आणि सोल्युशनवरचं पण. ठीक आहे, आता फॉर एक्झाम्पल तुम्ही घेतलं डिटर्मिनेशन ऑफ द सर्फेस ऑफ द बेरियम सल्फेट घेतलं तुम्ही, आणि ते पण तुम्ही काय करणार आहे, मग बेरियम सल्फेट घेतलं म्हणजे त्यामध्ये पण तुम्ही काय करणार आहे, जे सल्फेट जे घेतलं आहे ते तुम्ही काय करणार आहे आयसोटोपिक घेणार आहे. ठीक आहे, सोल्युशन ऑफ द आयसोटोपिक, आणि तुम्ही जसं घेतलं की सॅच्युरेट सोल्युशन ऑफ द सोडियम सल्फेट कॅन बी प्रिपेअर्ड इन द 0.1 normal to 0.4 इन द ट्रेसर द हाय स्पेसिफिक ग्रॅव्हिटी. ठीक आहे, दोघी पण प्रकारचे तुम्ही घेतले सल्फेटचे, बेरियम सल्फेट पण घेतले, आणि म्हणजे तुम्हाला इझिली मेजर होण्यासाठी घेतलं आहे तुम्ही. ठीक आहे, म्हणजे लेबल केला म्हणजे तुम्हाला इझिली मेजर होईल, आणि देन ह्या प्रकारेच तुम्ही ते करणार आहे. ठीक आहे, इक्वेशननुसार हे सिम्पल आहे तुमचं, तुम्ही BA4 इंटेज ऑफ द सर्फेस आणि इंटेज ऑफ द सोल्युशनमध्ये कशा प्रकारे यूज होतं आहे ते तुम्ही सांगितलं आहे. ठीक आहे, म्हणजे तुम्ही एक प्रकारे सोल्युशन म्हणजे हेच सांगू शकतात की तुम्ही इझिली डिटेक्ट करू शकतात बघा त्याच्यानुसार. ठीक आहे, आता तुमचा लास्ट डे, तुम्हाला हा सिलेबस हा आहे का नाही आहे ते आय डोंट, ते मला माहिती नाही आहे. ठीक आहे, बट आम्हाला नव्हतं तरी मी तुम्हाला सांगू देते की एज डिटर्मिनेशन म्हणजेच काय म्हणू शकता तुम्ही, की एक प्रकारचे रेडियो म्हणजे डेटिंग बाय द टी टाईम कट, म्हणजे मोस्ट ऑफ करून जर पावडरमध्ये बघून घेऊ आपण तेच. ठीक आहे, टी टाईम इज फ्रॉम इन द ॲटमॉस्फिअर बाय द रिॲक्शन ॲटमॉस्फिअरमध्ये बाय द रिॲक्शन ऑफ द नायट्रोजन विथ कॉस्मिक एअर रेज विथ द रिॲक्शन, म्हणजे कॉस्मिक रेजसोबत रिॲक्शन कशी होते ते सगळं सांगितलं आहे, आणि त्याचा यूज कशा प्रकारे केला जातो. दिस ट्रिटियम इज देन ट्रान्सफर इन टू ॲटमॉस्फिअर फ्रॉम HTO व्हेन द ट्राइटेड वॉटर इज मिक्स विथ द वॉटर इन रिव्हर सी ऑर लेक, देअर द एक्सचेंज ऑफ द हायड्रोजन अँड ट्रिटियम टेक्स प्लेस इन द सर्फेस, आणि तो रेशो तुम्हाला ह्या प्रकारे ॲट्रोजन किती वर्षासाठी वगैरे ते सगळं दिलं आहे. वेन द सॅम्पल ऑफ द वॉटर, तुम्ही जस ग्राफ पण बघू शकता नॅचरल वॉटर, म्हणजे सॅम्पल ऑफ वॉटर इज रिमूव्ह फ्रॉम द नॅचरल वॉटर दॅट इज डिसइंटिग्रेशन स्टार्ट इन टू द कंटेन डिक्रोज ॲट्रोजन, म्हणजे हाफ लाईफ रेट वगैरे ते सर्व दिलं आहे की याच्यामध्ये ह्या टेक्निकचा यूज कुठे होतो, मेट्रोलॉजीमध्ये होतो,
कशा प्रकारे होतो ते सर्व सांगितलं आहे त्यांनी, ठीक आहे. आणि कार्बन डेटिंग ऑफ द मेथड म्हणजे C14 डेटिंग म्हणतो तुम्ही याला, तुम्ही लिबी ॲटॉमिक कॅलेंडर असंही पण म्हणतात. आता लिबी ह्या सायंटिस्ट आणि त्यांचे कलिग्स यांनी डिस्कवर केलं होतं रेडिओ कार्बन इन प्रेझेंट ऑफ द ॲटमॉस्फिअर कशा प्रकारे होतो आणि त्याचे टेक्निक कशा, तुम्ही ते सॅम्पल त्याच दिलेले आहे त्यांनी, आर्कोलॉजी सॅम्पल आर्कोलॉजी आहे तर कार्बन 14 डेटिंग. त्यांना नोबेल प्राईज पण मिळाले 1916, ठीक आहे. आणि जसं तुम्हाला तेच सांगितलं मी, प्रत्येक ठिकाणी तुम्हाला तेच यूज होतो आहे की तुम्ही जस आयसोटोप घेतात, आयसोटोप म्हणजे हे प्रकारे तुम्हाला ते इझिली तुम्हाला मेजरेबल, ठीक आहे. जर रिॲक्शन दिली आहे, रिॲक्शन ती कशी होते कार्बोहायड्रेट वगैरे सोबत, ते तुम्हाला इथं दिलेलं आहे आपल्या पिरियड वगैरेमध्ये, ठीक आहे. या प्रकारे जर तुम्हाला आजचा व्हिडिओ जर हेल्पफुल वाटला असेल तर शेअर करायला विसरू नका. थँक्यू सो मच वॉचिंग दिस व्हिडिओ.